स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी पालिका 9 रुपये किलो दराने झाडांची लाकडं पुरवली जातात, त्यासाठी प्रतिवर्षी लाखो वृक्षांची कत्तल केली जाते. मात्र भांडूपमधील स्मशानभूमीत श्री भांडूप गुजराती सेवा मंडळ या संस्थेनं शेतातील टाकाऊ गवतापासून बनवण्यात आलेल्या विशिष्ट लाकडांचा वापर यशस्वीरित्या करून दाखवलाय. पालिकेने यापूर्वी स्मशानभूमीत गॅस दाहिनी आणि विद्युत दाहिनी यंत्रणा बसवली होती. धार्मिक चालीरीतींमुळे या यंत्रणांना प्रसाद नव्हता, मात्र या मोक्ष कास्टला चांगला प्रतिसाद मिळतोय, त्यामुळे हे तंत्रज्ञान पालिकेतील सर्व स्मशानभूमीत राबवणं शक्य झालंय. मोक्ष कास्ट या ॲग्रो वूडमुळे पर्यावरणाचा समतोल राखला जाईल आणि पालिकेचे लाखो रुपयेही वाचतील. म्हणजे जर का त्याच्या झाडाच्या ऐवजी याचा उपयोग व्हायला लागला तर आपल्याला झाडं लागणार नाहीत, आणि मग लागली नाही तर ह्या मुंबईचं प्रदूषण आहे. आज मुंबई सगळ्या बाजूनी प्रदूषणांनी व्यापलेली आहे. म्हणजे एका बाजूला जमिनी गेल्या आणि तिथे काँक्रीट आले, दुसऱ्या बाजूला झाडं होती ते बिल्डर बिल्डिंग बांधताना झाडं तोडायला लागले, मग आता जी झाडं उरलेली आहेत ती झाडं तशीच आबादीत राहतील. ॲग्रो वूड और उसको नाम दिया है मोक्स कास्ट, उससे हम जलाते हैं बॉडियाँ, तो वो लकड़ी झाड़ नहीं कटती है, वो एग्रो वेस्ट एग्रीकल्चर वेस्ट से बनता है, उससे फेरुतों को फायदा, ऐसा मुझे बताया किया. सी 24 तास रहा एक पाउल पुढ़े.